इनिंग्स 40 मिनिटांचा कालावधी असेल याची नोंद घ्या। फिल्डिंग टीम आपल्याकडे 40 मिनिटांचा कालावधी असेल, 40 मिनिटांमध्ये आपण जर इनिंग कंप्लीट केली नाही तर मात्र आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घेऊन क्षेत्ररक्षण करावे लागेल याची नोंद घ्या। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखंड हिंदुस्थानचे देव छत्रपती शिवाजी महाराज आज खऱ्या अर्थाने स्वराज्याच्या जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती, खऱ्या अर्थाने त्यांच्या जयंतीनिमित्त देखील विनम्र अभिवादन। धर्मवीर संभाजी महाराजांना प्रणाम, खऱ्या अर्थाने ग्रामदैवत पद्मावती देवीला खरतर प्रणाम करून मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू घेऊन गोलंदाजाच्या मार्गवरती गोलंदाज मिलिंद भोंडवे मैदानाच्या आतमध्ये तयार होताना पाहायला मिळेल। षटक क्रमांक पहिला आणि सलामीच्या आघाडीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। एका बाजून आपण पाहतोय बबलू खामकर तर नॉन स्ट्रायकर एंडला प्रणव वेगडे ही जोडी। विनोद उर्फ बंटीराव वेगडे अर्थात तळेगाव ट्रॅकर्स या संघाकडून सलामीची जोडी दाखल झाली आहे। पॉवर प्लेचे षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये मिलिंद भोंडवे गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतायत। पहिला चेंडू खेळतो आपण, पहिला अतिरिक्त स्वरूपाचा होता, वाईड बॉल होता, त्यावरती एक धाव आली, संघाचं खातं उघडलं, परंतु त्यानंतर चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये मिलिंद यांच्या माध्यमातून लागोपाठचे दोन डॉट बॉल ते देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले। षटक क्रमांक पहिले पॉवर प्लेच दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर फुल टॉस चेंडू त्याला मात्र ऑन साइडला ताकदवर स्ट्रोक। दिवस क्रमांक 4 ची धडाकेबाज सुरुवात, षटकार 6 धावा। हॅलो चेक षटकार मैदानाच्या आतमध्ये बबलू खामकरच्या बॅटवरून आलाय वैयक्तिक धावफलकाला। खर तर बबलूने षटकाराने सुरुवात केली, 7 धावा जे आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। 8 षटकांची लढत आहे आणि या 8 षटकांच्या लढतीमध्ये खऱ्या अर्थाने पहिली 2 षटक हे पॉवर प्लेची आपल्याला पाहायला मिळतात। षटकारानं खऱ्या अर्थानं बबलू खामकरनं मैदानाच्या आतमध्ये सुरुवात जी या ठिकाणी केलेली आहे, एक ताकदवर एक दमदार सुरुवात सातत्यानं अशा प्रकारची सुरुवाती साधली जाणला जाणारा खरं तर बबलू खामकर अर्थात थॉर या नावानं प्रचलित असलेला हा खेळाडू अलीकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये फुल पिच टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतोय एक मोठा अलौकिक मिळवणारा हा खेळाडू मोठमोठ्या संघांमध्ये खरं तर या खेळाडूला सातत्यानं आपण खेळताना पाहतो। नुकताच पार पडलेल्या देवगड येथील आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये देखील खरं तर बबलूला आपण खेळताना पाहिले। दरम्यान हा चेंडू जीएसटीच्या बाहेर व्हाइट बॉल पंच मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत, एक अतिरिक्त अवांतर धाव या चेंडूवरती मिळणार आहे। पंचांचा डिसिजन खरं तर या स्पर्धेतील अंतिम डिसिजन असणार आहे, कुठल्या प्रकारे खेळाडूंना संघांना रिव्ह्यू त्या ठिकाणी नसणार आहे। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 8 धावा धोफल कवरत आहेत। सकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं संपूर्ण आयोजक कमिटी आपण पाहतोय स्पर्धेसाठी मोठी मेहनत खरं तर घेताना पाहायला मिळेल। अगदीच वेळेमध्ये पहिला सामना देखील या ठिकाणी सुरू झालाय, दोन्ही संघ देखील दिलेल्या नियोजित वेळेमध्ये उपस्थित झाले, सर्वांचं मनापासून स्वागत। यावेळेस बबलूच्या बॅट मधून हवाई सफर चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक फार दूरवरती आणि चेंडू वन बाउन्स पोहोचतोय सीमा पार, या चेंडूवरती मिळेल एक खनखनी चौकार। स्वराज्य चषक 2024 ला सलामी देणारा चौकार 4 धावा मैदानाच्या आतमध्ये। विनोद उर्फ बंटी भाऊ बेगडे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात खऱ्या अर्थाने तळेगाव ट्रॅकर्स तालुक्यातील एक ताकदवर आणि एक दादा संघ म्हणून खरं तर या संघाची ओळख जी मात्र आपण पाहतो। हाफ पिच टेनिस क्रिकेट सुद्धा फुल पिच टेनिस क्रिकेट सुद्धा या संघाचा बोलबाला खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये आणि तालुक्याच्या बाहेर देखील आपण पाहतो। दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पाहतोय या चेंडूवरती डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने आपण पाहतो स्टंप आणि बॉल ज्यांच्या माध्यमातून सौजन्य लाभलं। उरसेगावचे उद्योजक मनसुरभाई पठाणे मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी झालंय।
आपले स्वराज्य 2024 च्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत आहे। षटक क्रमांक पहिले संपले, स्कोर कार्ड वरती 12 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला धावपळकावरती पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक पहिले संपले, धावपळकावरती 12 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत। बबलू खमकरच्या बॅट पदन आपण पाहतो, एक षटकार एक चौकार देखील त्यांना पाहायला मिळत आहे। वैयक्तिक 10 धावा बबलूच्या बॅट पदन आल्यात, तर 2 धावा वाईडच्या, अशा एकूण 6 चेंडूंच्या खेरीस 12 धावा स्कोर कर। यावेळीचा चेंडू सुरेख शुभम सोरटे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरा घेऊन दाखल झालाय। सातत्यानं या संघाचा स्ट्रायकर गोलंदाज म्हणून सातत्यानं शुभम चिवळक आहे। मैदानाच्या आतमध्ये अष्टपैलू कामगिरीसाठी जाणला जाणारा शुभम पैसे या सामन्यामध्ये कशा प्रकारचं कामकाज आपल्या संघासाठी करेल। राजेशदादा वाघोले स्पोर्ट फाउंडेशन अर्थात आझाद 11 दारुमरे हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅक ऑफ द हँड स्लोबर वन होता। डावेष्टीच्या खूपसा बाहेर मुख्य पंच व्हाइट बॉल मैदानाच्या आतमध्ये कळवत आहेत। एक अतिरिक्त अवांत धाव या चेंडूवरती मिळेल, स्कोर कार्ड पुढे जाईल। धावपळकावरती 13 धावा, एक बहारदार आयोजन नियोजन माबल तोलिकाचा मे वर्ल्ड कप म्हणून सातत्यानं या क्रिकेटच्या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि मोठमोठ्या गर्दीचे विक्रम खर तर मोडणारी क्रिकेटची स्पर्धा सातवं पर्व। वेळेचा चेंडू ओव्हर पिच होता, इथे क्षेत्ररक्षक कडून चुकी, त्यानंतर डीप मध्ये फिल्डर लोंगनला चेंडू पर्यंत पोहोचलाय। चेंडूचे फेक मैदानाच्या आतमध्ये केले आणि त्यानंतर एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल। प्रणव भेगडे आणि बबलू खामकर खऱ्या अर्थानं पाहतोय, तालुक्यातील एक ताकदवर जोडी म्हणून सातत्याने या जोडीकडे पाहिलं जातं। पिच क्रिकेटमध्ये देखील खरं तर या जोडीला आपण सलामीला पाहतो, फुलपिचमध्ये देखील खरं तर एक चांगलं काम या जोडीच्या माध्यमातून सातत्यानं मैदानावरती पाहायला मिळतं। अपील लेग बिफोर साठी केली गेली, मैदानाच्या आतमध्ये मोठी अपील होती, उचलून देखील धरली होती, परंतु पंचांनी साफ नकार तो मैदानाच्या आतमध्ये कळवलाय। लेग बिफोर साफ विकट खरं तर हा नियम देखील या स्पर्धेमध्ये, त्याचे सर्वस्व अधिकार खरं तर पंचांकडे जो स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे याची देखील सर्वांनी नोंद घ्यायचे। मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पुनश्च एकदा घेऊन जाईल। षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना स्कोर कार्डवरती 15 धावा ज्या धावपळकावरती आहेत। यावेळेचा चेंडू साइड आउट खेळला, क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये उमेश फार दूरवरती वन बाउन्स चेंडू पोहोचला सीमा पार आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा प्रणव भेगड्याच्या बॅट मधनं एवन क्वालिटीचा ब्रँडेड चौकार, 4 धावा। या 4 धावेंच्या मतीने संघाचा धावपळक पुढे जाऊन पोहोचलंय। मैदानाच्या आतमध्ये 19 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात। पहिला सामना खऱ्या अर्थानं जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि पहिल्या सामन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती धावेंची ललीट होताना पाहायला मिळते। 19 धावा स्कोर कार्डवरती आहेत। क्रिकेटच्या काळामध्ये खरं तर आपण पाहतोय मावळ असोसिएशनला नोंद झालेला आझाद 11 अर्थात राजेशदादा वाघोली स्पोर्ट फाउंडेशन दारुमरे हा संघ, तर दुसऱ्या बाजूनं अनुभवी खेळाडूंचा भरणं, ताकदवर खेळाडूंचा आणि अष्टपैलू खेळाडूंचा भरणं असलेला तळेगाव ट्रॅकर्स अर्थात विनोद उर्फ बंटीभाऊ भेगडे स्पोर्ट फाउंडेशन हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सामन्यामध्ये पाहतोय। या मैदानावरती मोठमोठे विक्रम खऱ्या अर्थानं केले जातात। 2 धावा या चेंडूवरती आल्या, त्या 2 धाव्यांच्या मतानं 21 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात। षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं, यावेळेस क्लीन बोल्ड, 3 तार त्रिफळा, प्रणव भेगडे बॅक टू द पवेलियन। फ्लोअर लेनचा चेंडू खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये होता, प्रणव पूर्णपणे बीट त्या चेंडूवरती झाले, चपळून फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये यष्ट्या खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त झाल्यात। क्लीन बोल्ड होताना मैदानामध्ये पाहायला मिळालेत। संघाला पहिला धक्का बसलाय, पहिला हादरा बसलाय मैदानाच्या आतमध्ये प्रणव भेगडे, ते मात्र बॅक टू द पवेलियन होताना पाहायला मिळालेत। नवीन फलंदाज न्यू बॅटर शुभम परवेळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना सज्ज होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। शुभम पडवळ मैदानाच्या आतमध्ये बबलू खामकरला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। पहिला विकेट खऱ्या अर्थानं संघानं इथं मिळवलाय। मैदानामध्ये तुम्हाला स्कोर कार्डकडे घेऊन जाईल। 12 चेंडूंचा डाव संपलाय आणि 12 चेंडूंच्या खरीस 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती आहेत। पहिल्या 12 चेंडूवरती मैदानामध्ये आपण पाहतोय 21 धावा आल्यात, तर निश्चित स्वरूपामध्ये एक फलंदाज खत षटक क्रमांक 2 शेवटच्या चेंडूवरती प्रणव मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत। सातत्यानं लांब लांब पल्ल्याचे चौकार षटकार खेळणारे प्रणव आज मैदानाच्या आतमध्ये स्वस्तमध्ये माघारी परतलेत।
नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. फलंदाजी करण्यासाठी शुभम पडवळ च्या खांद्यावरती मोठी संघाची जबाबदारी जी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. परंतु तितकाच ताकदवर गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती. खऱ्या अर्थानं आपण पाहतो ज्या गोलंदाजन षटक क्रमांक पहिलं हाताळलं, षटक क्रमांक तिसरं संघासाठी घेऊन खऱ्या अर्थानं मिलिंद भूट मैदानामध्ये दाखल झालेत. क्षेत्रक्षणामध्ये परिवर्तन खरं तर आपण पाहतोय, वारंवार फेरबदल क्षेत्रक्षणामध्ये केले जातात. षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये पाच क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. कव्हर पॉइंटला डीप मध्ये फिल्डर आहे, लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये फिल्डर आपण पाहतोय. ऑन साइडला आपले चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक इथे बनेल दर्शक आणि चेंडू जाऊन पोहोचेल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. षटकार मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी जर पाहायला गेलं तर अंतिम क्षणापर्यंत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत उभा होता. अंतिम क्षणी उंच उडी घेऊन चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर केला आहे, परंतु बराचसा दूरवरती चेंडू त्याच्या डोक्यावरून सीमा पार पोहोचला. दरम्यान हा चेंडू डाव्या स्टेजच्या बाहेर, व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक अतिरिक्त अवांतर धाव जी स्कोर कार्ड वरती वाढेल आणि झोपलक पुढे जाऊन पोहोचेल 28 अंकावरती. संघाचा झोपलक स्थिरावले. मिलिंद भोंडवे वरचे पहिल्या चेंडूवरती आक्रमण जडू चढवले, त्यानंतर एक अतिरिक्त धाव वाईच्या स्वरूपात. त्यावेळेस बबलू खामकरचा वार, चेंडू पोहोचलाय सीमा पार. बबलू खामकरचा ट्रेडमार्क, 6 धावांसाठी षटकार. लागोपाठच्या दोन चेंडूवरती बबलूच्या बॅट पण दोन षटकार आलेत. डीप एक्स्ट्रा कव्हर खऱ्या अर्थानं सातत्यानं आपला ट्रेडमार्क शॉट जो मैदानामध्ये बबलूच्या बॅट बंद पाहायला मिळतो. षटक क्रमांक 1 मध्ये मिलिंद यांनी चांगली कामगिरी केली, षटक क्रमांक 2 मध्ये शुभमनं देखील रोखून धरलं, एक विकेट मिळवला. परंतु षटक क्रमांक 3 मध्ये पहिल्या दोन चेंडूवरती लागोपाठचे दोन षटकार, ते देखील मैदानात चप्पल झालेत. मिलिंद पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळीचा चेंडू हवेत, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक, बरासा दूरवरती वन बाउंड चेंडूचं कलेक्शन, इथे मात्र होऊ शकत नाहीये आणि चेंडू पोहोचतोय सीमा पार. खिलाडी के मस्तक पे दस्तक देत पोहोचेल 4 धावांसाठी चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये खऱ्या अर्थानं वारंवार होणारा चुका इथे टाळाव्या लागणार आहेत. पहिल्या दोन चेंडूवरती दोन षटकार आल्यानंतर इथे मिसफील्ड आणि त्यानंतर चौकार मैदानामध्ये आलाय आणि या चौकाराच्या मदतीनं 38 38 धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन क्षेत्ररक्षकांकडून खरं तर चेंडू निसटलेला आपण पाहिला. दरम्यान हा चेंडू इथे मैदानामध्ये 38 सर्कलला मिडल मध्ये फिल्डर स्वप्नील चेंडूला कव्हर करतील. कुठल्या प्रकारचे धावे चेंडू वरती नसणार आहे. स्वतःवरती खरं तर स्वतःच्या मनगटावरती विश्वास बबलून दाखवलाय. स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणार दुसऱ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा कधीच करत नाही. तो मनगटाचा जोर खऱ्या अर्थानं बबलू मैदानामध्ये लावताना पाहायला मिळालाय. कव्हर आणि कव्हर पॉइंट मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दोन मोठे षटकार. यावेळेस अखू टप्प्याचा बॉल, पिकअप शॉट, चेंडूला फेकून दिले डीप विकेट. अळीश गावकर क्षेत्रामध्ये आउट ऑफ द पार्क, बुलंदी ताकदवर षटकार, 6 धावा. महागडे षटक खरं तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे पाहायला मिळतंय. पहिल्या दोन चेंडूवरती दोन षटकार आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एक चौकार, एक डॉट बॉल जरूर आलाय, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा एक मोठा प्रहार आणि बबलूच्या बॅटमधून एक षटकार, तो देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग बबलू खामकर मैदानामध्ये करतोय. 44 धावा ज्या स्कोर कार्डवरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मिलिंद पुण्याला तयार, कमबॅक करण्याची ताकद खऱ्या अर्थाने गोलंदाजाकडे आहे. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक इथे आपल्या संघासाठी करावा लागेल. दरम्यान हा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात स्क्वेअर लेगला चेंडूला फील्ड केले गेले. मैदानामध्ये एक सिंगल या चेंडूवरती येईल आणि या सिंगलच्या बरोबरच संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्ड वरती 45 45 धावा ज्या धावफलकावरती षटक क्रमांक 3 च्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 ची सरासरी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आतापर्यंत जे पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 मध्ये 12 धावा, षटक क्रमांक 2 मध्ये 9 धावा, तर षटक क्रमांक 3 मध्ये तब्बल 24 धावा. अशा एकूण स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर 45 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात.
पहिल्या 18 चेंडूंवरती 45 बनवल्यात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 8 षटकांचा हा सामना. 48 चेंडू पहिल्या डावामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतील. आणि या 48 चेंडूवरती पाहायचंय कशा प्रकारचं धावपळत विनोद उर्फ बंटीभाऊ बेगडे अर्थात तळेगाव ट्रॅकर हा संघ मैदानाच्या आतमध्ये उभारताना जो पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकून बॅटिंग घेतली, बॅटिंगचा योग्य कसा आहे हे सिद्ध करताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अक्षय गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 14 घेऊन अक्षय वाघोले तो मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. टॉस जिंकून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फलंदाजीचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतलाय आणि आपण घेतलेला निर्णय योग्य कसा आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये दाखवून दिले 15 सरासरी राखली तब्बल 45 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळल्यात. पहिला चेंडू या चेंडूवरती हलक्या हाताने चेंडूला टॅप करत एक सिंगल जे मैदानामध्ये मिळवले. एका सिंगलनं टोपलक पुढे जाईल स्कोर कार्ड वरती 46 धावा ज्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं भन्नाट फॉर्म मध्ये असलेला शुभम पडवळला टॉप ऑर्डरमध्ये संधी मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावरती शुभम पडवळ मैदानामध्ये दाखल झालाय तो अलीकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे. भन्नाट टच मध्ये असलेला शुभम पडवळ सातत्यानं लम्नापल्लीच्या चौकार षटकार हार्ड हिटिंग साठी जाणला जाणारा शुभम पडवळ ऑन स्ट्राइक तयार. तर गोलंदाजीच्या मार्कवर अक्षय हा चेंडू वळके आताना सरमोटच्या दिशेनं खरं तर हा फटका खेळलाय. स्वप्निल वालेकर दूरवरून चेंडूला लॉंगन मध्ये कव्हर करतील फेकी होईल आणि तोपर्यंत एक सिंगल या चेंडूवरती देखील मिळणार आहे. स्लोवर वन खरं तर चेंडू होता कमी गतीचा चेंडू अक्षयचा मैदानाच्या आतमध्ये सरळ बॅटनं शुभमनं फटका खेळत एक सिंगल धाव मिळवली आणि एका सिंगलला स्ट्राईक रोटेट झाली. बबलू खामकर पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक तयार. यावेळेस देखील स्लोवर वन होता. आखू टप्प्याचा चेंडूला पिक केलंय आणि फेकून दिलंय सीमा रेषा पार. बबलू खामकरच्या बॅट पण येतोय पुन्हा एकदा कणकणी षटकार 6 धावा. षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि या षटकाराच्या मध्ये तब्बल 53 धावा ज्या धावपळकावरती आहेत. यावेळेचा चेंडू स्लोवर वन पुन्हा एकदा हवेत फटका फसलाय. फिल्डर चेंडूच्या खाली इथे झेल सुटलाय. मोठ जीवदान मैदानाच्या आतमध्ये बबलू खामकरला दिलंय जो फलंदाज षटकार चौकारांची तुफान आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय त्या बबलू खामकरला जीवदान दिलंय. हे जीवदान किती घातक आहे येणारे चेंडू आपल्याला सांगून जाणार. धावपळकावरती 54 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अक्षय वाघोले मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहतोय सातत्यानं अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणारे परंतु इथे शुभमच्या बॅट पण धावाय सफर आणि चेंडू पोहोचेल सीमा पार. या चेंडूवरती देखील षटकार 6 धावा. षटकार मैदानाच्या पडेला आहे. या अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहिलं बबलूला जीवदान दिलं एक सिंगल धाव त्या चेंडूवरती घेतली त्यानंतर शुभम पडवळ ऑन स्ट्राईक गेला आणि शुभम पडवळ आपली ताकद देखील मैदानामध्ये दाखवली. षटकार मैदानाच्या पडे शुभमनं खेळलाय आणि षटकाराच्या मध्ये स्कोर कार्ड वरती तब्बल हॅलो 60 धावा धोपलकावरती. यावेळेस बॅट झेल किसी कडा इष्टांच्या बॅटमध्ये झेल टिपला शुभमनं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम पडवळ बाद.
स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं शुभागमन खरं तर या ठिकाणी होतोय. आदरणीय जयरामजी कुणगे या मान्यवरांचं शुभागमन झालंय. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्कोरकडे तुम्हाला घेऊन जाईल. 60 धावा धावपळकावर आहेत. दुसरा धक्का संघाला बसलाय. फलंदाज मैदानामध्ये बाद झालाय. बॅटिंग पॉवरफुलचा इशारा पंच मैदानाच्या मध्ये कळवत आहेत. नवीन फलंदाज भूषण सहाने हेलिकॉप्टर किंग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुसऱ्या बाजूनं थॉर या नावानं प्रसिद्ध असलेला बबलू खामकर मैदानाच्या आतमध्ये ही जोडी तोडाफोडीचं साम्राज्य निर्माण करणारी ही जोडी मैदानामध्ये विध्वंसक जोडी म्हणून सातत्याने या जोडीकडे पाहिलं जातं. आणि आता बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा देखील पण मैदानाच्या आतमध्ये केली. तीन खेळाडू केवळ 30 या सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये 60 धावा पहिल्या 4 षटकांच्या अखेरी बनवले गेल्यात. 15 ची सरासरी जी या ठिकाणी राखली. 60 धावा धावपळकावरती असताना शुभम गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा. पहिला चेंडू बबलूच्या स्लॉट मध्ये होता आणि त्याला फेकून दिले पार्किंग प्लॉट मध्ये सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती तडाखेबंद षटकार. 6 धावा. वैयक्तिक 17 चेंडू आणि 48 धावांची खेळी बबलू खामकर मैदानाच्या आतमध्ये करतोय. बबलू खामकर नावाचं वादळ खरं तर मैदानाच्या आतमध्ये आलंय आणि वादळ थांबवणार कोण यावरती मात्र अजूनही प्रश्नचिन्ह आहे. एक झेल खरं तर बबलूचा सुटलाय आणि त्या झेल सुटल्यानंतर तो मोठी कामगिरी मैदानामध्ये करताना पाहायला मिळालाय. षटकार त्याच्या बॅटपर्यंत त्यानंतर आलाय. ओहो हा चेंडू सर एक मैदानाच्या आतमध्ये. शुभमनं देखील पाहतोय आपली ताकद मैदानामध्ये दाखवली. अचूक टप्प्यावरती खरंतर वळण घेणारा चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळालाय. टॉट बॉल आलाय आणि धावपळकावरती आम्ही पाहतोय 66 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. स्वराज्य क्रिकेट क्लब त्यांचं एक बहारदार आयोजन नियोजन आपण पाहतोय. वेळेचा चेंडू फटका तर फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मोठी चुकी मैदानामध्ये करतोय. चुका चुका आणि चुका वारंवार मैदानामध्ये होत आहेत. आणि याच बरोबर 19 चेंडू आणि 50 धावांची खेळी बबलू खामकर मैदानामध्ये पूर्ण करतोय. दिवस क्रमांक 4 मध्ये पहिल्या सामन्यामध्ये बबलू खामकरनं आपली 50 या ठिकाणी पूर्ण केली. जबरदस्त खेळी साकारतोय. धावपळकावरती 68 धावा मैदानाच्या आतमध्ये आहे. कॅच 2 झेल बबलू खामकरच्या मैदानामध्ये सुटलेत. झेल सुटलाय त्यानंतर इथे पुन्हा एकदा मोठं आक्रमण. चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला कव्हर करतायत. फेक देखील चेंडूची मैदानाच्या आतमध्ये होईल. त्यानंतर मिळालेली एक सिंगल आणि एका सिंगल संघाचा धावपळक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती 69 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. वैयक्तिक 19 चेंडू आणि खऱ्या अर्थानं तब्बल 50 धावांची खेळी बबलू खामकरनं साकार केली. पहिल्या सामन्यामध्ये बबलू खामकरची ताकद ती मैदानामध्ये पाहायला मिळाली. हा चेंडू मात्र अप्रतिम कमी गतीचा चेंडू. चेंज ऑफ पेस खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्लोवरमॅन चेंडू होता मैदानामध्ये. भूषण सहाणे खरं तर मोठ्या फटक्यासाठी तयार जर होता परंतु गती अतिशय कमी गतीच्या चेंडूमध्ये होती. चेंडू येण्याच्या पूर्वीच खरं तर बबलू भूषणची बॅट त्या ठिकाणी फिरली गेली. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळाला. ओहो हो हा चेंडू मात्र डाव्या एसटीच्या बाहेर. पंच या ठिकाणी कळवतायत व्हाइट बॉल. एक 13 धावांतर धाव्या चेंडूवरती येईल. एका धावेनं संघाचं स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळकावरती 70 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. शुभम सुरटेवरती पुन्हा एकदा विश्वास खरंतर संघानं दाखवलाय. मैदानाच्या आतमध्ये एक विकेट देखील खरं तर आपण पाहतोय. शुभमनं यापूर्वी घेतलेला आपण पाहिलाय. पुन्हा एकदा स्लोवर वन. कटर चेंडू खरं तर टाकायचा होता मैदानाच्या आतमध्ये. लेग कटरचा प्रयत्न होता परंतु तितकंसं वळण चेंडूने घेतलेलं नाहीये. मैदानामध्ये पुन्हा एकदा व्हाइट बॉल. लागोपाठचे 2 वाईड आणि स्कोर कार्डवरती 71 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बाबल तालुक्याचा मिनी वर्ल्ड कप म्हणून सातत्यानं या क्रिकेटच्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. दरवर्षीप्रमाणे आपण पाहतो याही वर्षी एक बहारदार आयोजन नियोजन. हा चेंडू सुरेख शरीराचा वेद चेंडू घेतोय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल येईल. धावपळकावरती धावा स्थिर ज्या पाहायला मिळतात. 71 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शुभम सुरटेची
गोलंदाजी खरं तर आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय आणि स्कोर कार्ड वरती 71 धावा ज्या मात्र धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्यात. प्रणव भेगडे आणि शुभम पडवळ हे 2 फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. बंबलू खामकर आणि त्याच्या साथीला भूषण सहानी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तळेगाव ट्रॅकर्स असतात. विनोद उर्फ बंटीभाऊ भेगडे स्पोर्ट फाउंडेशन या संघाकडून कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 6 घेऊन मैदानामध्ये गोलंदाजीच्या मार्गावरती पुन्हा एकदा आपण पाहतोय आकाशच्या हातामध्ये चेंडू सोपवला. यापूर्वी आकाशनं चांगलं षटक खरं तर मैदानामध्ये हाताळलं होतं. अक्षय खरं तर आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गावरती पुन्हा एकदा जो दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू फुल टॉस वरती फुल टॉल वसूल वन ऑफ द बॉबल स्ट्रोक आजच्या दिवशीची सर्वात लांबचा षटकार 6 धावा. बबलू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती जबरदस्त आक्रमण खरं तर बबलू खामकरनं चढवलंय. षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय आणि षटकाराच्या मदतीनं 77 धावा ज्या धावफलकावरती पाहायला मिळतात. सत्य पे सत्ता 77 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 6 मार्गस्थला असताना पहिला चेंडू मैदानामध्ये फेकला गेलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार मैदानामध्ये बबलूच्या बॅट मधून आलाय. अजून देखील 5 चेंडू चे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत. बबलू खामकरला दिले गेलेले 2 जीवदान किती घातक आहे इथं मात्र दिसतंय. परंतु ज्यावेळेस चेंडू आलेत इथे कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. जेल टिपलाय आणि फलंदाज बबलू खामकर बॅक टू द पवेलियन. एक मोठी इनिंग खेळून तो मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. एकवीस चेंडू आणि वैयक्तिक 57 धावांची खेळी करत बबलू खामकर मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. आपलं काम बबलूनं पूर्ण केले. मैदानामध्ये वैयक्तिक 57 धावा त्याच्या बॅट पर्यंत पाहायला मिळाल्यात. संघाचा धावपूलक एका मजबूत स्थितीमध्ये खेळला असताना बबलू घेऊन गेलाय. मैदानामध्ये बाद जरूर झालाय. 3 विकेट आतापर्यंत गेलेत. पहिल्या चेंडूवरचा षटकार आला होता यांच्या स्वरूपामध्ये तळेगाव ट्रॅकर्स असतात. विनोद बंटीभाऊ भेगडे स्पोर्ट फाउंडेशन या संघासाठी जरूर मोठं षटक येणार. यामध्ये शुभम काळोखे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर निजू स्वरूपामध्ये वाटलं की मोठं षटक असेल. परंतु अक्षयनं देखील कम बॅक केलंय. त्यानं विकेट मात्र मिळवलाय. 2 जीवदानानंतर बबलूच्या बॅट पडून 2 षटकार देखील आपण पाहिलेत. यावेळेचा चेंडू वल की शुभमनं टॅप केलाय. पहिल्या चेंडूवरती ऑफ द मार्क होताना जो पाहायला मिळेल. एक सिंगल येईल क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी मिसफील्ड खरं तर आपण पाहतोय. परंतु जास्तच नुकसान मात्र मैदानामध्ये नसणार आहे. केवळ एक सिंगल आणि एका सिंगलनं संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती 78 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. भूषण सहानी मैदानामध्ये थोडंसं रकलताना पाहायला मिळालाय. त्यानं वैयक्तिक खातं उघडलं नाही. परंतु या खेळाडूला तुम्ही जास्त काळ थांबून ठेवू शकत नाही. लांबला पल्ल्याचा चौकार षटकार हेलिकॉप्टर किंग म्हणून भूषण सहानीची ओळख. यावेळेस पिक करून चेंडूला आसमान दाखवलंय. गेंद गई तारा मंडल में सीमा रेषा पार षटकार. पहिल्या 2 चेंडूवरती जरूर मैदानाच्या आतमध्ये बबलू. त्या ठिकाणी भूषण खरं तर पहिल्या 2 चेंडूवरती बेट होताना पाहायला मिळाला. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटकारानं त्यानं वैयक्तिक खेळण्यास सुरुवात मैदानामध्ये केली. षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न इथे मैदानामध्ये जोरदार प्रहार. परंतु अंधार क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केवळ 1 सिंगल या चेंडूवरती मिळणार आहे. एका सिंगलच्या मदतीनं 85 धावा धावफलकावरती मैदानामध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक 6 मार्गस्थ असताना अक्षय वाघोलेवरती हल्ला जो मैदानामध्ये आपण पाहिला. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर बबलू खामकरची विकेट, त्यानंतर 1 सिंगल, त्यानंतर भूषणच्या बॅट पडून 1 षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकेरी धाव ऑन स्ट्राईक शुभम.
शुभम साठी हा चेंडू उचलो बरोबर, चेंड हवेत, क्षेत्ररक्षक डाउन द बॉल, ट्रिपल झेल, शुभम सोर्टे इज द मॅन, फुलंदाज शुभम काळोखे बॅक टू द पवेलियन। सहा षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय, 36 चेंडूंचा डाव संपलाय, धावपळकावरती 85 धावा, 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात। सकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतोय स्पर्धेचे आयोजक मध्ये खरं तर कामकाज पाहणार आहे, आदरणीय सोमनाथ भाऊ आपण पाहतोय स्कोरिंगच्या माध्यमातून अचूक कामकाज खरं तर पाहतात, आपलं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत। मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घेऊन जाय षटक क्रमांक 7 घेऊन गोलंदाजीच्या मार्गवरती नवीन गोलंदाज, षटक क्रमांक 7 मध्ये आपण पाहतोय जो पाहायला मिळेल। शैलेश वाघोले मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 7 घेऊन तयार होताना पाहायला मिळतात। पहिल्या 6 षटकांमध्ये जर पाहिलं तर तब्बल आणि तब्बल स्कोर कार्ड वरती 85 धावा, 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात। अखेरचे 12 चेंडू ते देखील आपण पाहतो मैदानामध्ये शिल्लक आहेत। या मैदानावरचा सर्वात हायएस्ट स्कोर मित्रांनो जर पाहिला 8 षटकांमध्ये 114 धावा खऱ्या अर्थानं पाहतो या खेळपट्टीवरती मैदानावरती बनवल्या गेल्यात। पहिला चेंडू डाव्या स्टेच्या बाहेर व्हाइट बॉल, दरम्यानच्या काळामध्ये पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं शुभागमन खऱ्या अर्थानं या ठिकाणी होतोय। आदरणीय विशाल शेठ शिंदे या मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी झालंय, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। पहिला चेंडू शैलेशचा डाव्या स्टेच्या खूपचा बाहेर करत पाहायला मिळालाय। मैदानाच्या आतमध्ये व्हाइट बॉल, एक अतिरिक्त धाव धोफलकावरती नोंदले गेले, स्कोर कार्ड 86 अंकावरती स्थिरावलंय। भूषणसाठी हा चेंडू फटका फसला, चेंडू हवेत, गोलंदाजांना निश्चित स्वरूपामध्ये आपण पाहतोय आपले स्वप्नील दूरवरतून चेंडूपर्यंत पोहोचले जरूर, परंतु अंतिम क्षणी थोडासा चेंडू वळण घेतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 2 धावेंच्या बरोबरच संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचतोय। स्कोर कार्डवरती 88 धावा च्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। संपूर्ण मावळ तालुक्याचं लक्ष खऱ्या अर्थाने उरसे नगरीकडे आपण पाहतोय। निश्चित स्वरूपामध्ये जर पाहिलं तर स्वराज्याच्या जगाचा मानखरी कोण हे मात्र सर्वांच्या नजरा या मैदानावरती ज्या लागून आहेत। दरम्यान हा चेंडू खोल टप्प्याचा होता, खोलून काढण्याचा प्रयत्न मैदानामध्ये, एक सिंगल धावे चेंडूवरती मिळेल, एका सिंगल संघाचा धावफलक पुढे जाईल। स्कोर कार्ड वरती 89 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवले जात आहेत। प्रत्येक दिवसामध्ये खऱ्या अर्थानं पाहतोय 8 षटकांचा सामना आपण पाहतो, पहिले 2 सामने खरं तर 8 षटकांचे, त्यानंतर एका ना एका सामन्यामध्ये 100+ धावा होताना कित्येकदा आपण या मैदानावरती पाहिलात। कालच्या दिवसामध्ये देखील खरं तर आपण बघतोय स्वराज्य स्पोर्ट्स बुरसे संघाने 112 धावा खऱ्या अर्थानं बनवल्या होत्या। ओहो, यावेळेस क्लीन बोल्ड, 3 तार त्रिफळाबाद, फलंदाज तानाजी काकडे बॅक टू द पवेलियन। स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं शुभागमन खरं तर आपण या ठिकाणी पाहतोय। या स्पर्धेला मुलाचं विशेष सहकार्य आणि सौजन्य खरं तर त्यांच्या माध्यमातून लाभलंय। उद्योजक उर्से आदरणीय संदीप भाऊ धामणकर या मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी झालंय। स्वराज्य चषक मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। नवीन फलंदाज किरण आपण पाहतो मैदानाच्या आपण दाखवत आहेत, षटक क्रमांक 7 शैलेश चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करतोय। पहिला चेंडू वाईड, परंतु त्यानंतर 2 धावा, त्यानंतर 1 सिंगल, त्यानंतर मैदानामध्ये विकेट मिळवली। षटक क्रमांक 7 मध्ये कमीत कमी धावा शैलेश खर्च करताना आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालाय। पहिला चेंडू इथे किरण साठी बॅटची कडागे चेंडू पाहतोय, इष्टांच्या पाठीमागे खरं तर जाताना पाहायला मिळालाय। नेटच्या पलीकडे चेंडू गेला, डिक्लेरेशन झोन खरं तर त्या ठिकाणी आहे। 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 2 धावेंच्या मदतीनं संघाचं स्कोर कार्ड आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 91 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 7व्या षटकामध्ये शैलेश वाघोले
गोलंदाजी मार्क वरती हा चेंडू पुनः एकदा मैदान आत मध्ये पंच मात्र निर्णय करता है व्हाइट बॉल आणि डिक्लेअर च्या दोन अशा एकूण चेंडू वरती तीन धावा ज्या मात्र मैदान पदे मिळणार आहेत। तफलका वरती जर पाहिलं गेलं तर मोठं तफलक उभं केले गेले आणि त्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये अतिरिक्त स्वरूपाचा धावा त्या देखील मोठ्या प्रमाणावरती खऱ्या अर्थाने खर्च केले जात आहेत। या अतिरिक्त धावा खर्च टाळणं गरजेचं आहे। स्कोर कार्ड कडे तुम्हाला पुन्हा एकदा मी घेऊन जाईल। 94 धावा मैदानाच्या आतमध्ये ज्या धफलका वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक सातवा मार्गस्थ असताना पहिले काही चेंडू खर्च सुरेख हाताळले परंतु त्यानंतर अतिरिक्त धावा शैलेश वाघोले मैदानामध्ये खर्च करताना पाहायला मिळाला आहे। बबलू खामकर मैदानामध्ये बाद झाल्यानंतर निश्चित स्वरूपामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शुभम काळोखे देखील तितकीशी कामगिरी तो करू शकला नाही। मैदानाच्या आतमध्ये नॉर्थ ट्रॅकरला भूषण आहे त्याच्या बॅटमधनं एक षटकार आपण मैदानामध्ये पाहिलाय। अजून देखील मोठ्या फटक्यांची अपेक्षा संघ निश्चित स्वरूपामध्ये भूषण कडून करणार आहे परंतु इथे तो नॉन स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। सातवं षटक मार्ग असताना आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर या षटकामध्ये चार चेंडू फेकले गेले अजून देखील दोन चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत। किरण नॉन स्ट्राईक खेळताना जे पाहायला मिळतील अनुभवी खेळाडू आपण पाहतोय। किरण खरं तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल झालेत। सातव्या क्रमांकावरती किरण यांना आपण फलंदाजी करताना पाहतो। हा चेंडू ऑन साइडला पिकअप शॉट अखूट टप्प्याच्या बॉलवरती आक्रमण चेंडू खेळाडू बक्षाला सलामी देत पोहोचतोय सीमा पार पंच मात्र कळवत आहेत वन बाउन्स फोर रन चौकार चार धावा। चौकार किरण यांच्या बॅटमध्ये आपण पाहतो मैदानाच्या पदाला चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय। वेळेचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला इथे देखील अखूट टप्प्याचा बॉल त्यावरती आक्रमण एक सिंगल दुसरीचा प्रयत्न फेक येईल तोपर्यंत मैदानाच्या मध्ये दोन धावा मिळत आहेत आणि या दोन धाव्यांच्या बरोबरच शतकी खेळ साजरे होते शंभर धावा धावपलकावरती। संघाच्या डगआउट मध्ये टाळ्यांचा कडकडाट खऱ्या अर्थाने पाहायला मिळालाय। शंभर धावा धावपलकावरती सात षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय। सात ओव्हर मध्ये शंभर धावा कुठून काढल्यात अजून देखील आपण पाहतोय। मैदानाच्या आतमध्ये अखेरचे सहा चेंडू निर्णायक सहा चेंडू घेऊन पैसे कुठला गोलंदाज गोलंदाजीच्या मार्क वरती येताना जो पाहायला मिळणार आहे। आठ षटकांसाठी आपल्याकडे 40 मिनिटांचा कालावधी जो खऱ्या अर्थाने आपण पाहतोय। दिलेल्या नियोजित वेळेमध्ये निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला आठ षटक इनिंग खरं तर कंप्लीट करणं गरजेचं आहे याचे देखील नोंद घ्या। अखेरचा अंतिम षटक थोडीशी चर्चा थोडीशी बातचीत खरं तर केली जाईल। अखेरचे सहा चेंडू कुठला गोलंदाज खरं तर हाताळेल ते देखील मैदानाच्या आतमध्ये पाहिलं जाईल। चला फिल्डिंग टीम स्पीडअप करायचं आहे। निश्चित स्वरूपामध्ये चर्चा मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि चर्चेअंती डिसाईड केलंय अखेरचा अंतिम षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्ग वरती गोलंदाज हर्ष जो पाहायला मिळणार आहे। हर्षल सोरटे मैदानाच्या आतमध्ये शेवटचे सहा चेंडू टाकण्यासाठी खर तर मैदानाच्या आतमध्ये तयार होते। बरीचशी चर्चा बरीचशी बातचीत खर तर संघातील खेळाडूंनी खर तर केली आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अखेरचं अंतिम षटक हर्षच्या हातामध्ये चेंडू मैदानामध्ये सोपवलाय। सात षटकांमध्ये मैदानामध्ये शंभर धाव बनवल्या गेल्यात पाचही या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या तळेगाव ट्रॅकर्स अर्थात विनोद उर्फ पंटी वेगळे स्पोर्ट फाउंडेशन हा संघ मैदानामध्ये उभारणार का। शेवटचे सहा चेंडू मैदानामध्ये शिल्लक मोठ्या विश्वासानं खरं तर हर्षल वरती जबाबदारी संघानं सोपवली आणि त्या जबाबदारीचा स्वीकार करून तो मैदानामध्ये गोलंदाजीच्या मार्कवर तयार होतोय। राईट आर्म होर द विकेटचा मारा करण्यासाठी गोलंदाज हर्ष हर्षल मैदानाच्या आतमध्ये अखेरचा अंतिम षटक पहिला चेंडू हर्षलचा चेंडू हवेत फटका फसलाय
स्वप्नील वालेकर इथे चेंडूच्या खाली आलाय परंतु चुका मैदानामध्ये होत आहेत। दूरवरतून धावत पळत मैदानामध्ये चेंडूपर्यंत पोहोचला जरूर, परंतु त्यानंतर झेल निसटलाय, केवळ एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल। पहिला चेंडू सुरेख मैदानामध्ये पाहायला मिळालाय, तितकासा प्रॉपर फटका एक्झिक्यूट खरतर भूषण करू शकला नाही। पहिल्या चेंडूवरती हर्षलनं संघाला संधी जरूर दिली होती, परंतु पुन्हा एकदा मैदानामध्ये कॅच निसटताना जो पाहायला मिळाला, कॅच मिस होताना पाहायला मिळालाय। हे संपूर्ण इनिंगमध्ये जर पाहिलं तर जवळपास 3 ते 4 झेल क्षेत्ररक्षण करत असताना दारुमरे संघाकडे निसटलेले आहेत। या चुका खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहतोय, टाळाव्या लागतील। दरम्यान बीमर चेंडू नो बॉल पंचा निकलवलाय आणि ऑन साईडला चेंडू पोहोचतो सीमारेषा पार, सोन पेसवागा नो बॉल प्लस चौकार 5 धावा। पहिला चेंडू जर पाहिला तर मैदानामध्ये सटीक लाईन आणि लेंथ, अचूक टप्पा, भन्नाट वेग तर हर्षलनं दाखवला, परंतु त्यानंतरचा चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय फुल्लर लेंथचा बीमर बिना टप्प्याचा चेंडू नो बॉल, तो पंचा निकळला। यानंतर फ्री टॉन किरण ऑन स्ट्राइक तयार, आतापर्यंत 2 चौकार किरणच्या बॅट पण आलेत। फ्री टूपचा बॉल सुंदररित्या मैदानामध्ये फेकला गेलाय, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू पर्यंत पोहोचलाय, फेकी होते मैदानामध्ये रनआउटचा चान्स, इथे कलेक्शन थोडस खराब आणि त्यानंतर मैदानामध्ये मिळतील 2 धावा। प्रथमतः क्षेत्ररक्षकांपदवी प्रणय त्या ठिकाणी थोडासा फंबल झाला, त्यानंतर दुसऱ्या धावेचा चान्स त्या ठिकाणी आला, दुसऱ्या धावेला डेंजर एंडला भूषणचा हानी होता, त्यानं मैदानामध्ये भन्नाट वेगानं ती धाव पूर्ण केली। वा काय चेंडू मैदानामध्ये हर्षल फेकताना पाहायला मिळालाय, एक बीमर वगळता चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हर्षलच्या माध्यमातून अंतिम षटकामध्ये पाहायला मिळते। चांगलं कमबॅक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हर्षल जो या ठिकाणी करतो, एक सिंगल येईल आणि या सिंगलच्या बरोबरच 109 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात। या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या मित्रांनो जर पाहिली तर तब्बल 114 धावा, तो 114 धाव्यांचा विक्रम स्वराज्य 2024 या 7व्या पर्वातला मोडला जाणार का। भूषणचा हा फटका ऑन साईडला मैदानामध्ये मिडविकेटला डीप मध्ये फिल्डर तैनात, थोडासा फंबल पुन्हा शेक झाला, त्यानंतर मिळालेल्या 2 धावा। या 2 धावा संघाचा धावफलक पुढे घेऊन जात आहेत मैदानाच्या आतमध्ये 111 धावा ज्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत। 1-1-1 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 111 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत। षटक क्रमांक अखेरचा मार्गस्थ असताना गोलंदाज हर्षल पुन्हा एकदा दोन चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अखेरच्या षटकातील जे शिल्लक आहेत 111 धावा खऱ्या अर्थानं धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात। हर्षल यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेट, भूषणसाठी हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर, परंतु क्षेत्ररक्षक चकमा दिला चेंडू जरूर, परंतु डीप मध्ये फिल्डर तैनात आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा चित्त्याच्या चपळगतीने पळून पूर्ण होत आहेत। 113 धावा मैदानाच्या आतमध्ये ज्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत। अखेरचा एक चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये शिल्लक आहे, कालच्या दिवसामध्ये 112 धावा खऱ्या अर्थाने आपण पाहिल्या, परंतु त्यापूर्वीच्या एका सामन्यामध्ये 114 धावा हायएस्ट करता या स्पर्धेचा आहे। लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, खोल टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक स्वप्नील चेंडूला कव्हर करतात, एक धाव मिळते दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण आणि या 2 धावांच्या बरोबरच धावा धावफलकावरती या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या तळेगाव ट्रॅकर्स अर्थात विनोद उर्फ बंटीभाऊ बेगडे स्पोर्ट फाउंडेशन या संघानं उभारलेले आहे। 116 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये राजेश दादा वाघोले स्पोर्ट फाउंडेशन अर्थात आझाद 11 दारुमरे संघ या संघाच्या समोर मैदानामध्ये ठेवले। सर्व खेळाडूंसाठी संघासाठी सूचना असणार आहे, आपल्याला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली आहे, मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला पाण्याचे जार आहेत, विनंती आहे आपण ते जार तिथून कलेक्ट करा आणि जाताना पुन्हा एकदा जार जमा करायचे आहे त्याची देखील नोंद घ्या। 115 धावा आपण पाहतो मैदानामध्ये बनवल्यात, 116 धावांचं आव्हान आहे, 116 धावांचं आव्हान कशा प्रकारे
चेस केलं जाईल तो देखील आपण मैदानाचं पल पाहणार आहोत। दुसरा डावाला देखील सुरुवात करतर होईल, त्यानंतर होणारा सामना टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत। सीसीएल लोणावळा आणि त्यांच्या विरोधामध्ये तळेगाव फायटर्स या दोन संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना, त्या सामन्याचा टॉस आपण करतोय। दोन्ही टीमचे कॅप्टन्स विनंती आहे टॉस साठी लवकरात लवकर संपर्क करायचा आहे। चला फलंदाज मैदानाच्या मध्ये ताबडतोब यायचे, लगेचच आपण दुसऱ्या डावाला देखील सुरुवात मैदानाच्या मध्ये करतोय। चला फलंदाज दारुमरे संघ विनंती आहे, क्षेत्ररक्षण मैदानाच्या पदे आपण पाहतोय सजलं गेलंय।
चार धावा धावपळका वरती आपण पाहतोय संघाचं अकाउंट ओपन झाले, संघाचं खातं उघडले, स्कोरकार्ड वरती चार धावा मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत। पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केलाय, यावेळेचा चेंडू अकूट टप्प्याचा ऑन साइड ला, यावेळी चेंडूला भिरकावले क्षेत्ररक्षक बुबलू त्या ठिकाणी तैनात, चेंडूचे फेक सुरेखरित्या मैदानामध्ये करत तोपर्यंत पुन्हा एकदा आपण पाहतोय एक सिंगल धाव्या चेंडूवरती मिळेल। स्वप्नील वाल्हेकर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय, स्वप्नील सोरटे ही जोडी मैदान, स्वप्नील सावंत ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जी पाहायला मिळते। हा चेंडू देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरेख जो पाहायला मिळेल, अमितची गोलंदाजी गतर करामतीची आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवरती जोरू मैदानामध्ये चौकार आलाय, परंतु त्यानंतर एक सिंगल आणि डॉट बॉल ते देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय। या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मित्रांनो जर पाहिलं तर माहूर तालुक्याचे भाग्य विजेते खऱ्या अर्थानं लोकप्रिय कार्य सम्राट आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून 71,111 रुपयांचं रोख बक्षीस या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं लाभलेलं आहे। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मैदानामध्ये जर पाहिलं या स्पर्धेसाठी तर आपण पाहतोय 51,111 रुपयांचं बक्षीस वरसेगावचे माजी सरपंच आदरणीय दिगंबरजी राऊत आणि त्याचप्रमाणे माजी उपसरपंच अविनाश दादा कारके यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 51,111 रुपयांचं पारितोषिक आहे। मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घेऊन जाईल षटक क्रमांक दुसरे मार्गस्थ असताना अमित वरती पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आलाय, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक अमित मैदानामध्ये करताना पाहायला मिळालेत। डेड बॉल पंच मैदानाच्या आतमध्ये कळवत आहेत या स्पर्धेच्या बक्षिसांबद्दल खऱ्या अर्थानं चर्चा जे साधली होती षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना पॉवर प्ले मध्ये अमितची गोलंदाजी जी सुरेख होताना पाहायला मिळालीत। पुढे सरसावत फटका खेळला, गॅप मध्ये फटका आहे, क्षेत्ररक्षक फाव दूरवरती, चेंडू पोहोचेल सीमा पार, या चेंडूवरती आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने संघाचा धावपळक पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवरती। आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 9 धावा ज्या धावपळकावरती पाहायला मिळतात। 12 चेंडूंचा डाव मैदानामध्ये संपलाय, 12 चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये 9 धावा ज्या धावपळकावरती पाहायला मिळतात। 116 धावेंचा पाठलाग मैदानामध्ये सुरू आहे, पहिल्या 12 चेंडूवरती केवळ आणि केवळ 9 धावा राजेशदा वाघोले स्पोर्ट फाउंडेशन अर्थात आझाद इलेव्हन दारुमरे या संघानं मैदानामध्ये बनवल्यात। या स्पर्धेमध्ये यानंतरचा होणारा सामना टॉस आपण करणार आहोत, विनंती आहे टॉस साठी यायचंय। तळेगाव फायटर्स आणि सीसीएल लोणावळा दोन्ही टीमचे कॅप्टन्स विनंती आहे, आपल्याला वारंवार पुकार दिले जात आहेत, सूचना केली जात आहेत, विनंती आहे टॉस साठी या। जाऊ मैदानाच्या आपण षटक क्रमांक तिसरा घेऊन पुन्हा एकदा हनुमंत शेखावत मैदानाच्या आपण दाखल झालाय, ज्या गोलंदाजानं खर तर या स्पर्धेमध्ये मोठा विक्रम केलाय, डबल विकेट मिळेल षटक खर तर हाताळलंय तो हनु शेखावत मैदानाच्या आतमध्ये। इथे देखील पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय, स्वप्नील आणि स्वप्नीलची जोडी खर तर अनुभवते मैदानाच्या आतमध्ये, आपल्या संघासाठी इथे संघर्ष करताना दोन्ही पाहायला मिळतील। षटक क्रमांक 2 मध्ये अमितांनी 9 धावा खर्च केला, षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये हनुमंतचा हा चेंडू टॉपेज घेतली, चेंडू मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये डिक्लेरेशन झोन कडे जाईल, 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीनं 11 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात। स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जर पाहिलं तर रोख रक्कम तब्बल 31,111 रुपयांचं पारितोषिक, ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सतीश दादा कारके, त्याचप्रमाणे सदस्य आदरणीय सुधीरभाऊ बराटे या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य आकाशदार सोनवणे या तिन्ही मान्यवरांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 31,111 रुपयांचं पारितोषिक आहे। चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक उद्योजक वृत्त आदरणीय आकाश शेठ धामणकर यांच्या माध्यमातून 21,111 रुपयांचं पारितोषिक आहे। पाचव्या क्रमांकाचं बक्षीस जर पाहिलं तर सरपंच वृक्ष भारतीताई गावडे आणि उद्योजक वृत्त आदरणीय शेखरदादा कारके यांच्या माध्यमातून 21,111 रुपयांचं रोख बक्षीस पाचव्या क्रमांकासाठी असणार आहे। ओहो हा चेंडू देखील अफलातून सुरेख बॉल मैदानाच्या आतमध्ये, डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। हनुमंत शेखावत काही गोलंदाजी मैदानामध्ये करतोय, वैयक्तिक जर हनुमंतची गोलंदाजी मित्रांनो पाहिली तर हनुमंतनं
नऊ चेंडू आतापर्यंत खेळपट्टीवरती टाकलेत आणि नऊ चेंडूंपैकी आठ चेंडू खरं तर ते निर्धाव आहेत. त्यापैकी दोन विकेट देखील आपण पाहिलेत. एका चेंडूवरती केवळ दोन धावा या अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहिल्यात. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी हनुमंत शेखावत मैदानाच्या आतमध्ये करतोय. उपस्थित मान्यवरांचे शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय संदीप भाऊ धामणकर त्याचप्रमाणे विशाल भाऊ शिंदे आणि काजूभाई पठाण अर्थात मनसुरभाई पठाण आपणास विनंती आहे आपण टॉससाठी यायचंय. टॉस यानंतरच्या सामन्याच्या ठिकाणी होणार आहे. तळेगाव फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये सीसीएल लोणावळा या दोन संघांमध्ये यानंतरची होणारी लढत आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी प्रतिनिधी खरं तर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. विशाल भाऊ शिंदे आपण देखील विनंती आहे आपण देखील टॉस साठी यायचंय. चषक सौजन्य खरं तर आपण या स्पर्धेमध्ये जे पाहत होतो यावेळेचा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या पद्धती हा चेंडू देखील सुरेख रित्या खरं तर हाताळला जातोय. डॉट बॉल आलाय. षड क्रमांक संपलं गेलं तिसऱ्या क्रमांकाचं. अठरा चेंडूंचा डाव संपलाय आणि अठरा चेंडू मध्ये बनवल्या गेल्यात धफलकावरती केवळ आणि केवळ बारा धावा. षड क्रमांक एक मध्ये कुठल्याही प्रकारची धावा आलेली नाही. षड क्रमांक दोन मध्ये दोन चौकार एक सिंगल अशा नऊ धावा. षड क्रमांक तीन मध्ये हनुमंतने केवळ खर्च केला तीन धावा आणि धफलकावरती आपण पाहतोय बारा धावा. दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यानंतरच्या होणारा सामन्याचा टॉस आणि यानंतरच्या सामन्याचा टॉस देखील झालाय. टॉस जिंकलाय तो निर्णय देखील आपण या ठिकाणी कळवायचा आहे. सुशील लोणावळा संघाने टॉस जिंकलाय. निर्णय घेतला प्रथमतः फिल्डिंग करण्याचा. सामना सुरू असताना कुठल्याही षटकामध्ये जर चेंडू हरवला तर नवीन चेंडू घेतला जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू स्वप्नीलच्या बॅट पण धावायचा पर चेंडू पोहोचतोय सीमा पार. या इनिंगचा पहिला षटकार सहा धावा. जो मैदानाच्या आपण षडक क्रमांक आपण पाहतोय. चौथ्या क्रमांकाचा घेऊन तानाजी काकडे हा गोलंदाज मैदानाच्या आपण दाखल झालाय. पंचकृषीमध्ये नावाजलेला खरं तर अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्यानं या खेळाडूची देखील ख्याती आपण पाहतो. पहिला चेंडू मैदानामध्ये षटकार खरं तर आपण पाहिला. त्यानंतर डॉट बॉल आलाय. अठरा धावा धावपलकावरती आहेत. हा चेंडू ऑन साईडला पडता खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये म्हणून एका हाताने चेंडू अडवलाय. फेके देखील सुरेख मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल या चेंडूवरती येईल. एका सिंगलनं संघाचं स्कोर कार्ड पुढे जातोय मैदानाच्या आतमध्ये. एकोणीस धावा धावपलकावरती. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तानाजी पुन्हा एकदा. यावेळेस स्वप्नील वालेकरचा हा फटका फसला. छेड हवेत क्षेत्ररक्षक भूषण. यावेळेस डाऊन द बॉल टिपला झेल विकेट नंबर थ्री फलंदाज बाद. सर्व क्रमांकासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आकर्षक आणि भव्य चषक खर तर ज्या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य व्यासपीठावरती जर नजर टाकली तर आकर्षक चषक या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतील. प्रसिद्ध गाडा मालक आदरणीय सिद्धार्थ शेट भेगडे आणि उद्योजक आदरणीय अभिजित दादा सावंत यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सर्व क्रमांकासाठी भव्य चषक लाभलेले आहेत. आपल्या देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त केले जाईल. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. जगभरामध्ये थेट प्रक्षेपित होते. घरबसल्या आपण खरं तर या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. माजी उपसरपंच वर्ष आदरणीय अभियांना कारके उद्योजक अक्षय शेठ धामणकर आणि सरपंच शिवनी सडवले अजिनय अजित शेठ चौधरी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. युट्यूब लाईव्हचं सौजन्य जे आपल्याला पाहायला मिळतं त्याचप्रमाणे आदरणीय
सतीशजी शिंदे साहेब याही मान्यवरांचं यूट्यूबसाठी खरं तर मोलाचं विशेष सहकार्य लाभलं आहे. आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त केले जातील. स्टंप आणि बॉल खरं तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलं आहे, उद्योजक आदरणीय मनसुरभाई पठाण याही मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. या स्पर्धेमध्ये आलेल्या मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी सन्मानचिन्ह नवीन फलंदाज मिलिंद मैदानामध्ये पहिला चेंडू स्क्वेअर कटचा शानदार फटका चेंडू मैदानाच्या आतमध्ये डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये पोहोचतोय. तोपर्यंत दोन धावा मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी घेतल्या जातात या दोन धावेंच्या मदतीने तिसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी खराब आणि त्यानंतर मैदानामध्ये तीन धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण होत आहेत या तीन धावेंच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. मैदानामध्ये 22 धावा ज्या धोपलकावरती पाहायला मिळत आहेत. सन्मानचिन्ह सौजन्य क्रीडार्थना पाते उद्योजक आदरणीय अविनाश दादा गायकवाड आणि सोमनाथ भाऊ धामणकर या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून सौजन्य त्यांचं मनापासून आभार चिंड हवेत. यावेळेस तानाजी काकडे पुन्हा एकदा कट अँड बोल्ड फलंदाज स्वप्नील बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाजांच्या आतमध्ये चला फलंदाज ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये यायचे. गोलंदाजीच्या मार्क वरती प्रणव बेगडे आपण पाहतोय सज्ज होताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक प्रणव बेगडे गोलंदाजीच्या मार्क वरती पाचव्या षटकासाठी आपण पाहतोय सज्ज होताना पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषार जे नॉर्थ स्ट्रायकर एंडला स्ट्रायकर एंडला मिलिंद बोंडे मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत आहेत. पहिला चेंडू वरती आक्रमण मिलिंद बोंडेचा वार चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार सहा धावा. पहिल्या चेंडू वरती आक्रमण मैदानामध्ये मिलिंदच्या बॅट मध्ये पाहायला मिळाले. ओव्हर पिचचा खतर हा चेंडू होता गोलंदाजीच्या मार्ग वरती प्रणव बेगडे चिनीच्या स्वरूपामध्ये या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या संघामध्ये एक प्रॉपर बॅटर म्हणून खरं तर प्रणव यांना आपण कित्येकदा खेळताना पाहिले, परंतु आज खरं तर आपण पाहतोय गोलंदाजीसाठी ते मैदानामध्ये सज्ज झालेत. पहिला चेंडू फेकलाय, पहिल्या चेंडूवरती मिलिंदच्या बॅटमधून षटकार आलाय. पुन्हा एकदा हा चेंडू घुटना टेकत ऑन साईडला फटका खेळला. मिड विकेट मध्ये फिल्डर हणू तैनात चेंडूची फेकी मैदानामध्ये करतोय सुरेखरित्या. त्यानंतर एक सिंगल धावा चेंडूवरती येईल, एका सिंगल संघाचा स्कोर कार्ड पुढे जातो. मैदानामध्ये 29 धावा ज्या धफलकावरती पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये निजा स्वरूपामध्ये बक्षिसांबद्दल चर्चा खतर करत होतो. सामनावीरासाठी आणि मालिकवीरासाठी सौजन्य खतर यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. उपाध्यक्ष माहुल तालुका क्रिकेट असोसिएशन आदरणीय बाळाभाऊ धामणकर. यावेळेचा चेंडू अखू टप्प्याचा ऑन साईडला फटका क्षेत्ररक्षक शुभम इथे. चेंडू खरं तर मैदानामध्ये निसटला गेला, कॅश मिस झाला. त्यानंतर घेतलेली एक सिंगल एका सिंगलनं स्कोर कार्ड पुन्हा शिकता पुढे जाईल. 30 धावा धोपलकावरती. या उद्योजक कोर्सचे आदरणीय उमेदवार धामणकर आणि उपाध्यक्ष असोसिएशनचे आदरणीय बाळाभाऊ धामणकर हे मान्यवरांच्या माध्यमातून सामनावीर आणि मालिकवरासाठी सौजन्य या स्पर्धेसाठी खरं तर लाभलेला आहे. हा चेंडू आपण पाहतो उज्वेष्टीच्या खूपसा बाहेर व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पंच कळवत आहेत. एक अतिरिक्त धाव या चेंडूवरती मिळेल आणि स्कोर कार्ड पुढे जाईल. 31 धावा ज्या धोपलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पाचवं प्रणव भेगडे यांची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर दोन सिंगल, त्यानंतर फाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 31 धावा धोपलकावरती असताना हा चेंडू फुलर लेनचा होता. बॅटवरती जितकासा मिडल होत नाहीये. मैदानामध्ये एक सिंगल विकेट किपर होते नितीन धोत्रे त्या ठिकाणी चेंडूला कव्हर करताना पाहायला मिळालेत. धावत पुढे चेंडूपर्यंत पोहोचलेत. एक सिंगल धाव्या चेंडूवरती आली, एका सिंगल स्कोरकार पुढे जाऊन पोहोचले. 32 अंकावरती धोपलक जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पाचवं षटक मैदानामध्ये आपण पाहतोय मार्गस्थ असताना प्रणव भेगडे पुन्हा एकदा राईट आर्म वरचा विकेट. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केला, चेंडूला फेकून दिले सीमारेषा पार षटकार.
स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने पाहतोय सामनावीरासाठी प्रत्येक सामन्यासाठी आकर्षक कॅप सौजन्य खत्तर त्यांच्या माध्यमातून लाभले स्वराज्य स्पोर्ट्सचे सर्व सर्वा अष्टपैलू खेळाडू आकाशदादा दौंड आणि पोरचोई गावचे उद्योजक अभिषेकदादा ठाकूर यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यासाठी आपण पाहतो प्लेअर ऑफ द मॅचसाठी आकर्षक कॅप सौजन्य आहे. याही मान्यवरांचं मनापासून आभार. यावेळेस पुन्हा एकदा इथे देखील चेंडू जाऊन पोहोचेल एक टप्पा खास सीमारेषा पार षटकारानंतर डीप पॉइंटला खनखनी चौकार चार धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पासव प्रणव भेगडे यांचे षटक जर पाहिलं तर या षटकामध्ये दोन षटकार एक चौकार तीन सिंगल आणि एक वाईड अशा एकूण 20 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. मोठं षटक मैदानामध्ये आपण पाहतोय स्कोर कार्डवरती 42 धावा ज्या आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. अजूनही मैदानामध्ये आपण पाहतोय 18 चेंडूंचा डाव जो या ठिकाणी शिल्लक असणार आहे. 42 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 6 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तानाजी काकडे पूर्ण शैदा सज्ज होताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू अपील पंचांकडे मैदानाच्या आतमध्ये जरूर होते परंतु डॉट बॉल पंच मैदानाच्या आतमध्ये कळवत आहेत. षटक क्रमांक 6 मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू सुरेख पहिला चेंडू तानाजींच्या माध्यमातून डॉट बॉल पाहायला मिळाला आहे. निर्धाव चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. या स्पर्धेला विशेष सौजन्य खतर आपण पाहतोय डीजे सौजन्य शिवशक्ती ऑडिओ आदरणीय विशाल भाऊ नवगेने याही मान्यवरांचं मनापासून आभार जे व्यक्त केले जाईल. त्याचबरोबर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये मालिकवीरासाठी स्पोर्ट्स सायकल सौजन्य खरं तर आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल उद्योजक अभिनयदादा वाळुंज आणि उद्योजक सौरभ शेठ गायकवाड या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्पोर्ट्स सायकल सौजन्य लावले आपलं मनापासून आभार. दरम्यान हा चेंडू वाईट बॉल वाईटच्या मतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्डवरती 44 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. बेस्ट बॅट्समनसाठी खरं तर आपण पाहतोय एक स्पोर्ट्स सायकल जी या स्पर्धेमध्ये दिली जाते. हर्षल शेठ कारके अध्यक्ष उत्सव कमिटी उर्से या मान्यवरांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये क्लीन बॉल फलंदाज त्रिफळाबाद बॅक टू द पवेलियन नवीन फलंदाज ताबडतोब चला वेळ वाचवायचा आहे विनंती आहे. बेस्ट बॉलरसाठी देखील आपण पाहतोय आकर्षक स्पोर्ट्स सायकल उद्योजक प्रसाद दादा खरे आणि उद्योजक पवन दादा खरे यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल बेस्ट बॉलरसाठी ते देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. फायनलच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सर्व क्रिकेट प्रेमींचं क्रिकेट रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी खऱ्या अर्थानं डान्सिंग अंपायर डी एन रॉक जे आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. अध्यक्ष पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास भाऊ लांडगे यांच्या सौजन्यातून खऱ्या अर्थानं पाहतोय डी एन रॉक सरांना आपण फायनलच्या दिवसामध्ये या मैदानावरती पाहणार आहोत. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून जनसेट सौजन्य आहे खरं तर आपण पाहतोय उद्योजक तुषारदादा ठाकूर याही मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त केले जाईल. त्याचबरोबर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये मंडप सौजन्य खेळाडूंना बसण्यासाठी खेळाडू कक्ष मान्यवरांसाठी आपण पाहतोय मुख्य व्यासपीठ मुख्य शामियाना खऱ्या अर्थानं मंडप सौजन्य आपण पाहतो. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईल नवीन फलंदाज ईश्वर भोंडवे या संघातील अनुभवी खेळाडू खरं तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतात. सातत्यानं पंचक्रोशीमध्ये खरं तर आपण पाहतोय क्रिकेट खेळाची मोठी आवड आणि क्रिकेट खेळ मोठमोठ्या स्पर्धेंचं आयोजन नियोजन करणारे ईश्वर भोंडवे मैदानाच्या आतमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्यानं पंचक्रोशीमध्ये त्यांची देखील ओळख. दरम्यान हा चेंडू पायावरती होता फुल टॉस होता ऑन साईडला त्याला फ्लिक करत दुसऱ्या धावेचा प्रयत्न या चेंडूवरती आणि 2 धावा या चेंडूवरती मिळतील. मंडप सौजन्य खतर आपण पाहतोय उद्योजक ज्योतिबा वाळुंज त्याचप्रमाणे उद्योजक राजूभाई पठाण त्याचप्रमाणे उद्योजक संदीप भाऊ धामणकर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी उर्से प्रल्हाद भाऊ धामणकर प्रसिद्ध गाडामालक संतोष भाऊ ठाकूर आणि उद्योजक नितीन दादा ठाकूर या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून यावेळेचा चेंडू हवेत. जबरदस्त तडाखा ईश्वर भोंडवे यांच्या बॅटमधून हवायचा पर परंतु फिल्डर त्या ठिकाणी शुभम मैदानाच्या आतमध्ये एक चांगला झेल टिपताना पाहायला मिळाला आहे आणि फलंदाज ईश्वर भोंडवे
बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज आणि बॅटर देखील आपण पाहतो मैदानामध्ये तयार होताना पाहायला मिळतील. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा मैदानाच्या आतमध्ये केली जाते. षटक्रमांक 6 खरं तर संपलं गेले, 7 षटकामध्ये मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले. नवीन फलंदाज उमेश आगळे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी खऱ्या अर्थानं पाहतोय बॅट असणार आहे माननीय अनिकेत जी ढोरे, स्वराज्य स्पोर्ट, उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट्स शूज उमेश धामणकर यांच्या माध्यमातून असणार आहेत. या सर्व मान्यवरांचं खरं तर विशेष सहकार्य आपण पाहतो या स्पर्धेला लाभलंय, त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक आभार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपण विशेष सन्मान खरं तर विशेष सत्कार देखील फायनलच्या दिवसामध्ये करणार आहोत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्से लेझिम पथकाचं आपण पाहतोय खऱ्या अर्थानं विशेष सत्कार या ठिकाणी होईल. त्याचप्रमाणे मावेल तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय मनोजदादा धाभाडे यांचा देखील सन्मान खऱ्या अर्थानं या ठिकाणी होणार आहे. उपाध्यक्ष मावेल तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे सर्वे सर्वाधारणीय बाळाभाऊ धामणकर याही मान्यवरांचा विशेष सन्मान खऱ्या अर्थानं होणार आहे. त्याचप्रमाणे मावेल तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार प्रवीणदादा शिंदे याही मान्यवरांचा सन्मान खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जो या स्पर्धेच्या निमित्तानं होणार आहे. मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईल प्रणव भेगडे पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेत. षटक क्रमांक 7 बॅटिंग पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्यासाठी प्रणव तयार होताना पाहायला मिळालेत. या स्पर्धेमध्ये खरं तर त्यांचं विशेष सहकार्य खऱ्या अर्थानं आपण पाहतोय लाभलेलं आहे. अभिनय दादा कारके, संदीप दादा धामणकर, संदीप भाऊ नवघने, मनसुरभाई पठाण, संदीप दादा धामणकर, गुरुदेव शेठ दौंड, अविनाथजी शिंदे, गुलाबदादा आंबेकर, दिलीपजी कारके, त्याचप्रमाणे नवीनदादा नवघने, विशालभाऊ नवघने, पोपटदादा शिंदे, महेशभाऊ धामणकर, ऋषिकेशभाऊ मोरे, अमरशेठ शिंदे आणि राजूभाऊ गायकवाड, आकाशदादा सोनवणे, कालिदासजी धामणकर, संतोषजी बोराडे आणि गणेशजी गराडे आणि गौतम दोष या सर्व मान्यवरांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलं. या सर्वांच्या विशेष सहकार्यातून ही स्पर्धा यशस्वीरित्या करताना दिवस क्रमांक 4 मध्ये देखील जे पाहायला मिळते. विकेट मैदानाच्या आतमध्ये आले फलंदाज उमेश आगळे, तो बॅक टू द पवेलियन होताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज ते बॅटर अक्षय वाघोले मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेमध्ये खरं तर ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य विशेष देणगी लाभलेली आहे, गणेश दादा धामणकर, साईनाथ भाऊ धामणकर, राहुल दादा भिलारे, गणेश दादा अमृते, त्याचप्रमाणे माननीय स्वर्गीय विश्वनाथ काका गोरे यांच्या स्मरणार्थ चिन्मय गोरे काका यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य, त्याचप्रमाणे मंगेश भाऊ कारके, सचिन भाऊ धामणकर, भागूजी शेठ धामणकर, त्याचप्रमाणे नवनदादा कारके, त्याचप्रमाणे विलासजी पिसाळ, विक्रमदादा कारके, देवीदासजी शिंदे, राधेश्यामजी राऊत, संदीपदादा असो धामणकर, कानिफनाथजी वाल्लेकर, सुधाकर भाऊ शिंदे, नरेशदादा धामणकर, दीपक भाऊ धामणकर आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो सुनीलदादा धामणकर, विशालजी शिंदे, कैलासजी वाल्लेकर, पवनदादा कारके, नामदेवदादा नवघने, दीपकदादा धामणकर, योगेशदादा खारे आणि खऱ्या अर्थानं कृष्णाभाऊ वाल्लेकर, सागरदादा भिलारे, अक्षयदादा ठाकूर यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य. नवीन फलंदाज अक्षय वाघोले मैदानामध्ये दाखल झालेत. पहिला चेंडू खरं तर अक्षय मैदानाच्या मध्ये खेळत आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्यांच्या बॅटमध्ये आलेल्या आहेत. किरणदादा अमृते, त्याचप्रमाणे आपण पाहतोय रणजितदादा धामणकर, जयरामजी खोंडगे आणि खऱ्या अर्थानं मोहनजी महामुने, किरणजी कारके, आसिफ भाई मुलानी, चेतनदार ठाकूर या सर्व मान्यवरांचं मित्रांनो खऱ्या अर्थानं या स्पर्धेला विशेष सहकार्य जे लाभलेलं आहे आणि त्यानंतर ही स्पर्धा मोठ्या उंचीवरती गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. डायरेक्ट हिटची ही तसंधी होती जरूर, परंतु फलंदाज बालबाल बचावला, मैदानामध्ये एक सिंगल येईल, एका सिंगलनं स्कोर कार्ड पुढे जातोय. धफलकावरती मैदानाच्या आतमध्ये 49 धावा याच्या मात्र स्कोर कार्ड होत आहेत. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये 115 धावा तब्बल तळेगाव संघाने बनवल्या, त्या धाव्यांचा पाठला करताना षटक क्रमांक 1 मध्ये डबल विकेट मिळेल खरं तर ती ओव्हर आपण पाहिली आणि त्यानंतर इथे या सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण करताना तळेगाव ट्रॅकर्स अर्थात विनोद उर्फ बंटी दादा भेगडे स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव धाबाडे हा संघ खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आपण तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जाईल. 7 षटकांचा खेळ संपलाय, 7 षटकांच्या खरीच 50 धावा धफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय वायफाय सौजन्य, शिवशंभू ब्रॉडबँड वायफाय सर्व्हिस, कुणालदादा घोटकुले याही मान्यवरांचं खऱ्या अर्थानं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त केले जाणार आहे. हे संपूर्ण बक्षीस दाते, हे संपूर्ण देणगीदार खऱ्या अर्थानं समोर आले आणि त्यानंतर स्वराज्याच्या 2024 हे 7 पर्व मोठ्या ताटात मोठ्या दिमाखात खऱ्या अर्थानं
ज्या दिवस क्रमांक 4 मध्ये यशस्वीरित्या जे आपल्याला पार पडताना पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू वाईड, अखेरचा अंतिम षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अमित ते गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाले. पहिला चेंडू अमित यांचा वाईड बॉल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. मिलिंदसाठी हा चेंडू शपलवून फटका खेळण्याचा प्रयत्न. मैदानामध्ये कुठल्याही प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. मैदानामध्ये डॉट बॉल येईल. अखेरचं अंतिम षटक मार्गस्थ असताना गोलंदाजीच्या मार्कवरती यानंतरचा होणारा सामना तळेगाव फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये सीसीएल लोणावळा या दोन संघांमध्ये खरंतर यानंतरची होणारी लढत आहे. सीसीएल लोणावळा संघानं खरंतर आपण पाहतोय टॉस त्या ठिकाणी जिंकलेला आहे. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय सीसीएल लोणावळा या संघाने घेतलेला आहे. हा सामना संपल्याबरोबर लगेच सीसीएल लोणावळा संघ आपण मैदानामध्ये दाखल होऊन क्षेत्ररक्षण सजवायचं. चेंडू हवेत. भूषण सहानी यावेळेस डाऊन द बॉल. मिलिंद भोंडवे बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अखेरचा अंतिम षटक मार्गस्थ असताना विकेट येते. अजून देखील आपण पाहतोय तीन चेंडू ते देखील मैदानामध्ये शिल्लक आहे. नवीन फलंदाज प्रणय मैदानामध्ये दाखल झालाय. अखेरचे तीन चेंडू फेस करण्यासाठी प्रणय सोरटे आपण पाहतोय मैदानामध्ये सज्ज होताना तयार होताना पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू प्रणयच्या बॅटपर्यंत इथे मोठा हल्ला. एक हातानं तानाजी यांनी झेल टिपलाय आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. लागोपाठच्या दोन चेंडूवरती दोन विकेट देखील पाहतो मैदानाच्या आतमध्ये आलेत. शेवटचे दोन चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 9 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. शेवटचा एक विकेट आपण पाहतो शिल्लक मैदानाच्या आतमध्ये पाहिले मिळेल. अखेरचे दोन चेंडू देखील मैदानामध्ये शिल्लक आहे. पहिला सामना खऱ्या अर्थानं आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एक मोठा विजय मिळवताना विजयाच्या दिशेने खऱ्या अर्थानं वाटचाल करताना तळेगाव ट्रॅकर्स अर्थात आपण पाहतोय विनोद उर्फ पंटीभाऊ बेगडे स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव दाभाडे हा संघ मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमित ऑन हॅट्रिक. सुरेख चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. अजूनही पहिल्या डावाचा शेवटचा एक चेंडू शिल्लक. यानंतर मॅच नंबर 2 ते देखील आपण पाहणार आहोत. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सामना या ठिकाणी संपला आणि या सामन्यामध्ये एक मोठा विजय खऱ्या अर्थानं जो नोंदवला आहे तळेगाव ट्रॅकर्स अर्थात विनोद उर्फ बंटीभाऊ बेगडे स्पोर्ट फाउंडेशन विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. यानंतरचा होणारा सामना तळेगाव फायटर्स आणि सीसीएल लोणावळा दोन्ही टीम आपापल्या डगआउटमध्ये थांबा आणि लगेचच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत याची देखील नोंद घ्या. सीसीएल लोणावळा संघाला विनंती आहे ताबडतोब आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पहिल्या सामन्यामध्ये आपण